हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. आज आपण ना पनीर भाजी करूया, मटर पनीर. तसं मी लागणारं साहित्य घेतलं आहे इथे: कोथिंबीर, धनजिरा पावडर, मीठ, पांढरे तीळ, कांदा लसूण मसाला घरी केलेला, शेंगदाणे, काजू, लसूण, आलं आणि खोबरं आपण किसून टाकणार आहोत. हे आता आपण हे भाजून घेतले आणि कांदा आणि हिरवं पनीर, हिरवे मटार आणि पनीर घेतलं आहे. सुरुवातीला आपण कांदा चांगला भाजून घेऊ. तेल टाकून कांदा चांगला भाजून घेऊ आपण. कांद्याबरोबर आपण लसूण पण टाकूया, शेंगदाणे टाकू भाजायला, आलं टाकू पण आलं नंतर किसून टाकायचं मिक्सरमध्ये, खोबरं पण किसून टाकायचं, खोबरं पण टाकूया, तीळ टाकू. हे सगळं ते पण चांगलं भाजून घेऊ. हॅलो, आता हे चांगलं आपलं भाजून झालं आहे. आता आपण ह्या धना पावडर शेवट टाकूया. ह्याला 4-5-6 मिनिटं लागले चांगले भाजायला. शेवट टाकत आपण काढून घेऊ. आता हे मिक्सरमध्ये टाकायच्या अगोदर आपण आलं चांगलं किसून घेणार आहोत आणि खोबरं पण किसून घेणार आहोत. त्यामध्ये आपण हिरवा मटार टाकू भाजायला. कोथिंबीर टाकूया, हिरवा मटार चांगला भाजून घेऊ. आपण आलं चांगलं किसून घेऊया. खोबरं किसून मटर आपण असं चांगलं 2-3 मिनिटे भाजून घेऊ. आता मटर पण चांगला भाजत आलाय. आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ सगळं. गॅस बंद.
आता आपण फोडणी देऊन घेऊया. तापण्यात मोहरी टाकूय, तेल तापून चांगलं तापले. मोहरी तडतडली की आपण जिरे टाकते, हळद टाकू आणि हिंग टाकू. ह्यामध्ये सगळा मसाला टाकू मारायचा. मसाला चांगला परतून घ्यायला, तेल तोपर्यंत मला परतायचं आहे. आता ह्याला चांगले तेल सुटोस्तर 5-7 मिनिटं तरी परतावं लागेल. आता चांगलं तेल सुटलंय 5-7 मिनिटांनी. 5-7 मिनिटं परतावं लागेल. आता चांगलं तेल सुटलेलं दिसते. आता मी ह्यामध्ये मटर टाकते. मटर ते चांगलं परतून घेते. मटर चांगला परतल्यानंतर
त्यामध्ये मी पाणी टाकते. आता एक पिशवी आल्यानंतर पनीर टाकायचे. आधी ह्याला एक उकळी येऊन द्यायची. आता ह्या चांगली उकळी आलेली आहे त्याच्यानं. तर हे उकळलं की आपण ह्यामध्ये पनीर टाकूया. हे पनीर घेतलेत मी, तर हे टाकते ह्यामध्ये. आणि बारीक गॅस करायचा. गॅस बारीक करून 2 मिनिटं शिजवायचं हे. थोडं असं झाकून ठेवायचं बारीक गॅस. हे पहा, आता आपली पनीरची भाजी तयार झाली आहे. हे पहा.